अभिराम तुझा एक पात्री प्रयोग थांबव आणि आता दोन अंकी नाटक सुरू कर. म्हणजे? अरे बयो एवढी आवडते ना तुला, मग सांगून टाक की तिला. हे काही काय? काय काय आणि तरी मला अंदाज आलाच होता. मला सांगा माझी बहीण आवडते ना तुम्हाला? आवडते का नाही? खरं सांगा माझी बहीण आवडते का नाही तुम्हाला? बरोबर आहे पप्पूच. चोराची नजर आहे त्याची, त्याच्या नजरेतून काय सुटायचं नाही. एक मिनिट, तुम्हाला चोर बोललीस काय? ए मी चोर नाही, मी बिझनेस करतो. बिझनेस बिझनेस मॅन बोलायचं मला. दाजी बोला की काय? दाजी कोण? दाजी अहो आमच्याकडे बहिणीच्या नवऱ्याला दाजीच म्हणतात की. हा पण मी जिजू म्हणणार. अरे तुमचं काय चाललंय? अहो तेच चाललंय, दाजी जी नाही जिजू दाजी जिजू दाजी. अभिराम जास्त दिवस घोंगडी भिजत ठेवू नको, सांगून मोकळा हो. हे बघ अभिराम, अरे प्लॅटफॉर्म वर रेल्वे एकदाच लागते आणि आपल्याकडे हॉकरचं तिकीट असो वा नसो आपण पटकन बोलून टाकायचं. तुला सांगतो अशी मुलगी तुला कंदील घेऊन पण शोधून सापडणार नाही. काय ग वैभवी, हा बरोबर आहे ना? होय, माझी मैत्रीण हिरा आहे, हिरा. अभिराम तिकीट काढत बसू नको, डायरेक्ट विचारून टाक. आणि ते पण एकदम फिल्मी स्टाईल मध्ये. बयो बरं झाला इलस, तू पण बसून घे. नाही मी कामाक लागताय. बयो ये ये बैस तू इकडे. अरे ये अग बैस बैस बस थांब, मी आलोच बैस. हे घ्या बयो मॅडम, तुमची फेवरेट खीर. अगर 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 बयो अगं आपला बाबा भेटावा म्हणून तू एवढे प्रयत्न केलेस, मग तुझे असे लाड नको का करायला? भयो खूप खूप थँक्स, तुझ्यामुळे आपला बाबा आपल्या सोबत आहे. तू पुढाकार घेतलास म्हणून सो हे घे. काय मग झालीत का काम? जातच होत आहे. हे काय चाललंय? दादा अरे काय फालतूचे लाड पुरवतोस रे हिचे? तुला मी एक गोष्ट सांगून ठेवते, हिने आपल्या बाबाला शोधून काढलेलं नाहीये, कळलं? आपल्या मम्माच्या एफर्ट्स मुळे आपल्याला बाबा मिळालाय. या घरातून हिला फक्त मजा करायची. आपल्या बाबाला शोधण्यामागचा हिचा हाच स्वार्थी हेतू होता. इरा त्या काय बोलतस तू? बरोबर बोलते मी. बाबा बरा होईल आणि मग तू या घरात येऊ शकतेस, तुला इझी ऍक्सेस मिळेल, लॉंग टर्म प्लॅनिंग एकदम सक्सेसफुल होऊन जाईल ना तुझी. इरा असा कायव नाया, मी आपले बाबा. मग कसे? हिला माहित आहे की एकदा बाबा बरा झाला
की तो तुला या घरात राहायला बोलवेल आणि मग तू इजीली हो बोलून या घरात कायमची राहायला येशील। मी नाही येऊच आहे। बाबांका शोधण्यामागे माझा यो हेतू नक्कीच नव्हता। पण इरा हा विषय मधूनच कुठून आला? दादा तू तर गप्पच बस, तू अजूनही तेवढाच भोळायस, तुला काही कळत नाही। भयो भयो अगो अगो ऐक तर, सरस्वतीला आवडेल नाही नक्की। पण माझ्या मनातलं न सांगता तिला नक्की कळेल ना। त्या पप्पू आणि वैभवीचं ऐकून मी काही चुकीचं तर नाही ना करत? यार खूप फिल्मी होते। तिला जर राग आला तर? अरे यार काय करू, नक्की काहीच कळत नाहीये। विराम काय झाला, तू मागे आता काय लपवला? कुठे काय, काही नाही। हे बघ, मी तुका खूप महिने झाले ओळखते, सांग काय? खरंच काही नाही। हे बघ, तुझ्या चेहऱ्यावरचे बदललेले रंग सांगतात की काहीतरी गडबड दाखव। अगं खरंच, ऐक ना ऐक ना। अरे तू दाखवतेस का? मी जाऊ। दाखवतो। अभिराम तू का माझ्या मनातला कसा कळला? म्हणजे तुझ्या मनात पण हेच होत? होय। अरे मी बाबांसाठी फ्रेश फुलं शोधत होते आणि मिळतच नव्हती, बरं झालं तू आणलीस। थँक्यू सो मच अभिराम। चल मी बाबांजवळ ठेवून येते। हा थँक यू। दुष्यंत सर, सर या पेशंटला तर आपण 2 दिवसापूर्वी गोडाऊन मध्ये शिफ्ट केलं होतं सर, तुम्ही पुन्हा त्याला हॉस्पिटलमध्येच घेऊन आलाय।
तुम्ही नेमकं काय करताय ना मला खरंच काही कळत नाहीये सर. सर माझी सगळी मेहनत वाया गेली सर. तुमचं काम मुलांना शिकवणं आहे पोटे, मला नाही. इथे जे काही घडतंय ना त्याकडे इतक्या गांभीर्याने लक्ष देण्याची काही गरज नाही. जी कामं मी तुम्हाला सांगतोय तेवढी नीट करा, दॅट्स एनफ फॉर मी. पेशंट शुभंकर देवसाठी याची फाईल आहे, सगळे रिपोर्ट द्या. आता यापुढे शुभंकरला तुम्ही लीड करायचं. काय? येस, यापुढे तुम्ही त्याला अशी मेडिकल ट्रीटमेंट द्यायची तो आयुष्यात कधी बरा होता का म्हणे. यापुढे आता कधी आणि कोणालाच ओळखता का म्हणे. पण पोटे हे सगळं खूप सिक्रेटली करायचं. पोटे या कानाचं त्या कानाला कळता का म्हणे. पोटे कामात जर चूक झाली तर तुम्हाला इकडनं काढून टाकायला मला वेळ नाही लागणार. पण याऊ नये तर काम झालं तर कुठे जे मागाल ते मिळते मागाल ते. सर तुम्ही निश्चिंत राहा सर. सर तुम्ही जबाबदारी पोटेवर दिली आहे ना आणि ती जबाबदारी मी व्यवस्थित पार पाडीन सर. तुम्ही निश्चिंत राहा सर. गुड. एक विचारू का सर, म्हणजे पेशंटवर ट्रीटमेंट तर करायची आणि पेशंट बराही नाही झाला पाहिजे म्हणजे मला नाही कळलं. म्हणजे लोकांना बाहेर असं वाटेल की आपण ह्याच्यावर इकडे उपचार करतो पण आपण ह्याच्यावर असे उपचार करायचे की आयुष्यभर असाच राहिला पाहिजे. सर सॉरी, आता बाबांका फुलं आवडतात ना म्हणून फुलं ठेव केले होते. कुठे त्या केसच्या डिटेल्स काही आहेत ना तुम्हाला? तुम्ही को आणि मला रेग्युलर अपडेट्स पाहिजेत. ओके. हो सर. थँक्यू सर. सरस्वती तुला माहिती आहे ना पेशंटला अजून तितकंसं बरं वाटत नाहीये. मग होय सर. मग सरस्वती काय येतेस परत परत इकडे? सर अहो माझे बाबा आहेत ते आणि इतक्या वर्षांनी त्या मका. एक मिनिट, दिस इज अ हॉस्पिटल. ओके, इकडे इतकं इमोशनल होण्याची काही गरज नाही. पेशंटला अजून कोणालाही ओळखताही येत नाहीये तुला माहिती असून सुद्धा तू हे सर. सर मी दिवसातून फक्त एकदा येईन. बाबांका त्रास होईल असं काय नाही करणार. प्लीज सर, आता फक्त ही फुलं ठेवीन आणि जाईन. प्लीज. ही सरस्वती कुठे राहिली? अजून कशी नाही आली? बयो अजून आली नाही काय? बघ ना यार कधीची तिची वाट बघतोय. अभिराम. नाही नाही नाही, म्हणजे ऍक्च्युली मी वाट नव्हतो बघत. हा हा अभिराम.
प्रेमात पडलेला माणूस आहे की नाही तोंडाने खोटं बोलेल पण डोळे खोटं बोलत नाहीत. अरे सरळ सरळ दिसतंय तुझ्या डोळ्यात. बरं ते प्रपोजलचं कुठपर्यंत आलंय? प्रपोजलचं कुठपर्यंत आलंय? मला ना भीती वाटते यार वैभवी. का? ती कशी रिएक्ट करेल माहित नाही मला. तरी आज मी तिला फुलं दिलीत. काय? हा अगं तो पप्पू म्हणाला होता ना काहीतरी फिल्मी कर. मग केलं फिल्मी. अरे तू काय डोक्यावर पडलायस काय? त्याच कशाला ऐकलंस आणि घातलास ना गोंधळ? अरे साध्या सरळ सिंपल पोरींना की नाही असं फिरवून फिरवून वाकड्या वाट्यानं विचारले ना आवडत नाही. मग डायरेक्ट बोलायचं, भिडायचं बिंदास. मूर्ख. इराया काय करतेस तू? काय करते म्हणजे तुला एवढीशी. सॉरी सर पण ही मुलगी माझ्या बाबाच्या वॉर्ड मध्ये दिसता कामा नाही. आणि तुझी हिम्मत कशी झाली ग इकडे येण्याची? हा आणि काय फालतुगिरी लावून ठेवली आहे फुलं वगैरे? तुला कळत नाही की ह्या सगळ्यामुळे बाबाला इन्फेक्शन होऊ शकतं. जाऊ दे, मी तुला कशाला एक्सप्लेनेशन देते. तुझ्यासारख्या गावंढळ मुलीला काय करणार आहे इन्फेक्शन वगैरे? आणि तुला आत्ताच्या आत्ता सांगून ठेवत्या हा तुझा बाबा नाहीये. कळलं? हा माझा बाबा आहे. आणि सर आय डोंट अंडरस्टँड तुम्ही या मुलीला इकडे येण्याची परमिशन का देताय. बरं ठीक आहे, बाबांका इन्फेक्शन होईल असा काय आणणार नाही मी नेक्स्ट टाइम. सर बाबांका नक्की काय झाला? अजून काही स्कॅन्स बाकी आहेत. बट आय एम व्हेरी शुअर हा न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम आहे. खयचं स्कॅन? सरस्वती आता फर्स्ट इयरला आहेस ना? आता कुठे न्यूरॉन्स म्हणजे काय हे कळायला लागलंय तुला? लगेच न्यूरोलॉजी नाही समजणार तुला. आय जस्ट सजेस्ट यू कॉन्सन्ट्रेट ऑन युअर स्टडीज. इकडे पेशंटची काळजी घेण्यासाठी अत्यंत एक्सपिरियन्स आणि चांगले डॉक्टर्स आहेत. रमेश सर माझं म्हणणं आहे की हिला इकडे एंट्री देऊच नका. हिना असाच आगाऊशहाणपणा करत बसणार आहे. आणि हिचा काय संबंध आहे माझ्या बाबांशी जे तुम्ही तिला इकडे अलाव करताय? इरा ते माझे पण बाबा असत. हो खरंच तुझे बाबा आहेत? फक्त तुझ्याकडे यांचा फोटो आहे त्याच्याने हे सिद्ध होत नाही की हे तुझे बाबा आहेत. कळलं ना? बाबा असायला त्यांचं नावही लागतं तुझ्या नावात. आणि तुझं नाव काय आहे? मिस सरस्वती भारती. कळलं ना? सो हे तुझे बाबा नाही आहेत. मी एक मिनिट. नो सर जस्ट अ मिनिट. हे बघ दिसतंय कोण आहे या फॅमिलीमध्ये? मी, माझे बाबा, माझा भाऊ आणि माझी मम्मा. कुठे आहेस तू? आणि माझ्या नावात माझ्या बाबांचंही नाव आहे इरा शुभंकर देव चाके. Enough! हे हॉस्पिटल आहे, तुमचं घर नाहीये. इतक्या मोठ्या आवाजात इकडे भांडायचं नाही. ओ कम ऑन, काही वर्षांनी डॉक्टर्स होणार आहेत ना तुम्ही दोघी. मग हॉस्पिटलमध्ये कसं वागायचं इतकंही कळत नाही तुम्हाला? तुमच्या या आवाजाचा पेशंटला त्रास होतोय हेही समजत नाही?
सॉरी सर. सरस्वती गो गो राइट अवे आणि इरा यू डू. पेशंटला आता आरामाची गरज आहे, सो प्लीज लीव. ओके सर.